हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रीड लेस लर्न मोर। लॉकडाऊनमध्ये घरच्या घरी करण्यासाठी मी अजून एक चमचमीत रेसिपी घेऊन आली आहे। दुधीची भाजी कशीही केली तरी ती फारशी टेस्टी लागतच नाही, म्हणून मी घेऊन आली आहे रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत दुधी कोफ्तेची रेसिपी। चला तर मग जास्त वेळ न दडवता आपण ही रेसिपी पाहून घेऊ। त्यासाठी मी सर्वप्रथम एक दुधी घेतलं आहे। आता आपण त्याची सालं काढून घेऊया। आणि आता आपण तो बारीक असा किसून घेऊया खिसणीच्या मदतीने। इथे आपला दुधी किसून झालेला आहे। आता जे पाणी येतं ते आता आपण स्क्वीज करून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपण ह्यात एक बारीक कापलेला कांदा ऍड करणार आहोत, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट एक छोटा चमचा आणि धने पावडर एक छोटा चमचा, एक छोटा चमचा चाट मसाला पावडर, एक चमचा गरम मसाला पावडर, एक छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट। आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे। आता बाइंडिंगसाठी आपण बेसन ऍड करत आहोत। तुम्हाला आवश्यकता वाटेल तशी ते तुम्ही बेसन वाढवत नेऊ शकता। दुधीला जे पाणी सुटतं ते निघून जावं यासाठी आपण बेसन ऍड करतो। आता इथे 1/4 चमचा बेकिंग सोडा ऍड करत आहोत आपण। अगदी थोडासाच ऍड करायचा आहे, कारण जास्त ऍड केला तर मग आपले कोफ्ते जास्त तेल शोषतात। अशा प्रकारे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटात आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। तोपर्यंत एका साईडला आपण करीची तयारी करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे तेलामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहे। कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की आता आपण त्यात आलं लसूण ऍड करणार आहोत। आता मी इथे 3 स्लाइस्ड टोमॅटोज घेतले आहेत, ते आता आपण ऍड करूया। आणि सगळ्यात लास्टला थोडेसे काजू ऍड करूया। आता हे इथे चांगलं फ्राय झालेलं आहे। आता आपण हे थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या साईडला मी इथे तेल गरम करत ठेवलं होतं, त्यात आता आपण ते मगाशी जे कोफ्ते केले होते
ते तळून घेऊया। चांगला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत हे आपण छान असे तळून घेणार आहोत। अशा प्रकारे इथे आपले कोफ्ते तळून झालेले आहेत। आता आपण हे जे मगाशी फ्राय करून घेतलं होतं ते आता आपण मिक्सर मधून फिरवून त्याची पेस्ट करून घेणार आहोत। आता दुसऱ्या साईडला एका पातेल्यामध्ये आपण ऑइल घेणार आहोत आणि त्यामध्ये जिरं, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता ॲड करणार आहोत। आता आपण मघाशी जी पेस्ट केली होती ती आपण ॲड करत आहोत त्याच्यात। त्यात आता आपण हळद ऍड करणार आहोत, त्यानंतर 2 चमचे लाल तिखट ऍड करणार आहोत। आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं असं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे फ्राय करणार आहोत। आता आपण या जे दुधीचं आपण पाणी काढलं होतं ते ॲड करणार आहोत। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे। आता आपण हे 2 मिनिटं उकळी येईपर्यंत ठेवणार आहोत। आता आपण यात मगाशी आपण जे तळले होते ते कोफ्ते ऍड करूया। अशा प्रकारे एक एक करून आपण इथे कोफ्ते ऍड केलेले आहेत। परत हे अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता 2 मिनिटं झाकण ठेवून शिजू देऊया। इथे आपले कोफ्ते तयार आहेत। आता आपण हे कोथिंबीर टाकून गार्निश करूया। तर इथे आपले रेस्टॉरंट स्टाईल दुधी कोफ्ते तयार आहेत। हे तुम्ही चपाती, रोटी, फुलके अगदी कशाबरोबरही सर्व करू शकता। अगदी भाताबरोबरही खूप छान लागतात। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओचे अपडेट्स मिळतील। आणि हो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।